नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या क्लास वाली रिक्षामध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीतील प्रयोग वही व यामधील प्रयोग क्रमांक 2. यामध्ये सर्वात प्रथम आपण याची आकृती बघून घ्यायची. हे बघा, इथे आकृती दाखवली आहे. त्याचप्रमाणे याचे नावं इथे लिहिले आहेत, बीजाणूधानी, स्तंभिका, स्तपिका, बीजाणूधर, मुलाब, भूस्तर. व्यवस्थित आकृती बघायची व त्याचप्रमाणे आपण याचे नावं लिहायचे. त्यानंतर खाली निरीक्षण दिलेलं आहे. बुरशीचे बरेचसे भूस्तराचे भाग आडवे वाढत जातात, काही मात्र उभे दिसतात, यांना बीजाणूधानीघर असे म्हणतात. या बीजाणूधानी घराच्या शेवटी बीजाणूधानी असते. बीजाणूधानी गोलसर आकाराचे असून त्यातून काळसर रंगाचे बीजाणू बाहेर पडताना दिसतात. या तंतूंच्या खालच्या बाजूला मुलाब हे मुळासारखे अवयव सूक्ष्मदर्शिकेखाली दिसतात. हे आपल्या काय दिलेलं यांनी निरीक्षण सांगितलेलं आहे. आता याचा उद्देश, कृती आणि अनुमान आपण बघून घेऊया. प्रयोग क्रमांक 2 व याचा उद्देश बघायचा आहे. पावावरील बुरशीचे निरीक्षण करणे. ठीक आहे. साहित्य, पावाचा किंवा भाकरीचा शिळा तुकडा, काचपट्टी, आच्छादन काच, चिमटा, टीप कागद, सूक्ष्मदर्शी इत्यादी. कृती. पावाचा किंवा भाकरीचा तुकडा घ्या, तो थोडासा ओलसर करा, एका बंद डब्यात ठेवून तो द्यावा. हा डबा उबदार आणि दमट जागेत ठेवा. 2 ते 3 दिवसांनी पावाच्या किंवा भाकरीचे निरीक्षण करायचे. या पावाच्या तुकड्यावर पांढरे तंतू वाढलेले दिसतील. हे तंतू म्हणजेच कवकाच्या भूस्तरिकेचे भाग असतात. म्युकर या जातीच्या बुरशीचे म्हणजेच कवकाच्या शरीराचे नीट निरीक्षण करा. यासाठी काही तंतू चिमट्याच्या साह्याने उचलून काचपट्टीवर ठेवावे. ही याची काही कृती दिलेली आणि याचा अनुमान. बुरशी हा कवकवर्गीय सजीव आहे. पावाच्या किंवा भाकरीच्या कार्बोदकान विघटनाची प्रक्रिया करून त्यावर असेंद्रिय पदार्थ बुरशी बनते. विघटन प्रक्रियेत बुरशी हा सहभाग फार महत्त्वाचा असतो. आणि याचा निष्कर्ष काय दिलेला आहे? बुरशी किंवा म्युकर हे परपोषी आहारातील असंश्लेषी व दृश्यकेंद्रकी सजीव आहे. म्युकर हा मृतोपजीवी असून कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थावर त्याची सहज वाढ होताना दिसून दे. बुरशीचा समावेश कवक या सजीव सृष्टीत केला जातो. त्याच्या मृत उपयोगी गुणधर्मामुळे त्याचा समावेश झालेला आहे. मित्रांनो, याच प्रकारचे आपण सर्व प्रयोग अपलोड केलेले आहेत. अजून नवीन प्रयोगांसाठी आपले नवीन व्हिडिओ बघायचे व चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे. धन्यवाद.